तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। सत्तेभोवती शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन, ह्या अनिल पगारांनी माझ्या मुलाला योगेशला विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना मातोश्री होती ते घेऊन आले होते। खेडमधल्या भूमिपूजनाचं हे पोस्टर बघा, आपल्या लक्षात येईल त्याच्यामध्ये संजय कदम, वैभव खेडेकर मनसेचे आणि अनिल पवारांचा फोटो। राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर निवडून आल्यानंतर या संजय कदमनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता। लावे फोन इकडे असं मी म्हणत नाही, मी तुम्हाला क्लिप इथं दाखवतो माझी 2-2.5 वर्षाच्या आधीची। 5 कोटी रुपये कुणबी भवनसाठी दिले गेले अजितदादांकडून। कुणबी समाजाच्या लोकांना हातात चेक देताना तटकग्यानी अजितदादा बाबाने समजून घ्या, गद्दार मी नाही, शिवसेनेचा गद्दार अनिल पगब आहे। अनिल पगब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशातघरा निघाला आहे। तथाकथित व्हिडिओ क्लिप जी आली होती त्या व्हिडिओ क्लिपमध्ये मी कुठेही शिवसेना पक्षाच्या बाबतीमध्ये काहीही बोललो नाही। सत्तेभोवती शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगेन की मी आजपर्यंत आतापर्यंत मी कीरसोमय्यांच्या सोबत कधी बोललो नाही, कधीही कुठलेही कागद त्यांना दिलेले नाहीत, कुठलीही चर्चा माझी त्यांची नाही आणि अशी कुठलीही बाब पक्षाला हानी होईल अशी माझ्याकडून झालेली नाही। याबाबत माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांना मी जे पत्र दिलं होतं त्याची कॉपीच मी आज आपल्या सगळ्यांना देतो आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल। पक्षप्रमुखांसमोर मी हा खुलासा केला होता, फक्त 2 नेत्यांचे वाद चव्हाट्यावरती येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती। या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळं नमूद केलं आहे। उद्धवजीना बांधवानो, अनिल पगार हे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। ठामपणे सांगेन मागील 2 वर्ष ते फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात, बाकी संबंध जिल्हा त्यांनी वाऱ्यामध्ये सोडून दिलेला आहे। जिल्ह्याशी कुठलाही संपर्क नाही, समन्वय नाही, कुठल्या तालुका प्रमुखाचं त्यांना नाव माहिती नाही आणि जिल्ह्यामध्ये कुठलाही पालक म्हणून कुठलं काम नाही। आज प्रचंड असंतोष रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे। अनिल पगब यांच्या हॉटेलवरती बोलणं म्हणजे मी पक्षाच्या विरोधात बोलणं। मिलिंद नावेकर यांचा बंगला त्यांनी स्वतः तोडला कारण तो अनाधिकृत होता। मग मला आपण सांगा, यांनी यांचे स्वतःचे हॉटेल बांधायचे, यांनी बंगले बांधायचे आणि ते तुटले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचं उद्ध्वस्त करण्यासाठी जणू काय मी शिवसेनेवरतीच बोललो, यांची खाजगी प्रॉपर्टी म्हणजे ती काय शिवसेनेची झाली काय, काय संबंध? आणि म्हणून माझ्या विरोधात ज्या मेळाव्यामध्ये घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी तीव्रपणे निषेध करतो। मी उभ्या आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे, मी शिवसेना प्रमुखांचा मावळा आहे, मी भगवा झेंड्याचा शिपाई आहे आणि असं असताना देखील फक्त अनिल पगबच्या रिसॉर्टच्या विरोधात बोलणं गेलं एका साध्या कार्यकर्त्याकडे, म्हणून माझ्या विरोधामध्ये घोषणा दिल्या गेल्या याच्या पाठीमागं कोण आहे मला सगळं माहिती आहे। फक्त रामदास कदमला राजकारणातून पूर्णपणे संपवायचा, त्याला बदनाम करण्याचं हा एकमेव डाव शिवसेनेमधल्याच काही नेत्यांचा काही लोकांचा आहे, काही लोकांचा आहे। आणि म्हणून मी त्या माझ्या पत्रामध्ये मी उद्धवजींना स्पष्टपणे उल्लेख केला होता। अनिल पगब यांनी माझा दावा आहे त्यांना की तुम्ही बांधव्यामधून विधानसभेला उभे राहून निवडून येऊन दाखवा, तुम्ही बांधव्यामधून एका नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका वार्डामध्ये उभं राहून तुम्ही निवडून येऊन दाखवा, तुम्ही आज उद्धवजींच्या सोबत असाल, उद्धवजींना मदत करत असाल
त्याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेनेच्या नेत्याला किंवा त्याच्या मुलाला कायमचा संपून टाकायचा राजकारण राहतो. बांधवांनो, एक गोष्ट मी आज आपल्याला सांगतोय मुद्दाम आणि ते सांगण्यासाठी तर आलोय. ह्या अनिल बगामनी माझ्या मुलाला योगेशला विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांना मातोश्री होती ते घेऊन आले होते की रामदासबाईंच्या मुलाला तिकीट देऊ नका, योगेशला तिकीट द्या. एकदा दोनदा नाही तीन वेळा ते मातोश्री घेऊन आले होते संजय कदम याला. राष्ट्रवादीने त्याला घ्या आणि त्याला तिकीट शिवसेनेतून द्या, योगेशला देऊ नका. उद्धवजींनी त्यांचं ऐकलं नाही. उद्धवजींनी योगेशलाच तिकीट दिली. तो चीड राग मनामध्ये ठेवून अनिल पगाम हे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्यात झाल्यानंतर त्यांनी योगेश कदमावरती सुडाची भावना ठेवून संजय कदम जो संपर्क ठेवण्याचं सातत्यानं काम केलं. दोन वर्षामध्ये माझ्या मुलाचा एक फोन देखील अनिल पगाम घेतला नाही, एक फोन घेतला नाही. सातत्याने त्यांनी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे त्या भागामध्ये वैभव खेडेकर मनसेचा नगराध्यक्ष खेडचा आणि संजय कदम यांना सातत्यानं पाठीशी घालण्याचं काम केलं. खेडमधल्या भूमिपूजनाचं हे पोस्टर बघा, आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये संजय कदम, वैभव खेडेकर मनसेचे आणि अनिल पगामचा फोटो होती. ह्या दोघांचे हे महात्मा गांधी अनिल पगाम म्हणजे अशा पद्धतीनं स्थानिक आमदाराला डावलून बाजूला ठेवून सातत्यानं आमच्या मुळावरती उठण्याचं काम या अनिल पगामनी केलं. गद्दार कोण? अनिल पगाम किंवा रामदास कदम? हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळलं पाहिजे. या माणसाला मंत्रीपद मिळाल्यानंतर हाच पक्षाशी गद्दारी करतोय आणि आमच्या मुळावरती उठलाय. यांनी काय केलंय एकदा द्या. यांनी काय केलंय? दापोली नगरपंचायतची आणि मंडगड नगरपंचायतची निवडणूक आहे. योगेश कदम तिथले स्थानिक आमदार आहे. तिथले उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, तालुका संघटक, शहर प्रमुख यांना सोबत घेऊन दोन्ही ठिकाणी त्यांनी उमेदवार नक्की केले. ते पक्षाकडे कळवले. पक्षाचे जिल्हा प्रमुख संघटक येऊन त्यांनी त्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. आय काँग्रेस युती केली, कारण हा जो संजय कदम आहे तो पहिले शिवसेनेमध्ये होता, त्याला मोठा मिस केलाय. त्याचा आणि या सूर्यकांत दळवीचे वाद झाले आणि तो गेला राष्ट्रवादीमध्ये. राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर निवडून आल्यानंतर या संजय कदमनी भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता आणि त्यामुळे चढून जाऊन मी उद्धवजीला सांगून मी माझ्या मुलाला पाठवला, म्हटलं या बाडग्याला मी गाऊन टाकेन. आज अशा परिस्थितीमध्ये त्याला गाडून तिथं शिवसेनेचा भगवा झेंडा आम्ही फटकवला. त्याच मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये अनिल पगाम यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये मुंबईच्या बंगल्यावरती मिटिंग बोलवली. मिटिंगला कोण? सुनील तटकरी. हा सूर्यकांत दळवी जो सूर्यकांत दळवीनं मागच्या 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतीमध्ये आमच्या विरोधात काम केलं, पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार उभे केले, विधानसभा आणि लोकसभेमध्ये तटकरीसोबत खांद्याला खांदा लावून उघडपणे काम केलं. या 5 वर्ष सातत्यानं या दळवीनी सूर्यकांत दळवीनी पक्षाच्या माझ्या मुलाच्या विरोधामध्ये पक्षाच्या विरोधामध्ये संजय कदमच्या खांद्याला खांदा लावून भाजपचं तिथं काम केलं, राष्ट्रवादीचं काम केलं. आणि आज अनिल पगामनी त्या सूर्यकांत दळवीला बोलून घेतलं, तटकरीला बोलून घेतलं. आमचे मोठे निष्ठावंत नेते उदय सामंत साहेब आता पक्षाची निष्ठा त्यांच्याकडे आम्हाला शिकायला लागते, त्याला बोलून घेतलं आणि संजय कदम या चौघांना बोलवून घेऊन अनिल पगाम यांनी तिकीट वाटप केलं. तिथे कसं? दापोलीमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक, पण तिकीट वाटप कसं? काँग्रेसला बाजूला ठेवा, युतीमध्ये घेऊ नका. राष्ट्रवादीला 9 जागा, शिवसेनेला 8 जागा
आणि पाच वर्ष तिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना देखील पहिली अडीच वर्ष राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीला घाण ठेवणारा हा शिवसेनेला घाण ठेवणारा हा अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार आहे. शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब हा निष्ठावान कसा होऊ शकतो. आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय याला वेळ नाही. एसटी कामगारांचा संप चालला आहे. एसटी कामगार आत्महत्या करत आहेत. याला वेळ नाही. मागच्या दोन वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आला जिल्ह्यामध्ये. पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण म्हणून बसला तिथे 3 दिवस. आणि तिथे जाऊन सभा घेऊन तिथले उपजिल्हा प्रमुख तिथले तालुका प्रमुख तिथले शहर प्रमुख तिथले संघटक या सगळ्यांची हकालपट्टी. आणि जे बाडगे आहेत सुवेकांत दळवी सोबत त्यांना सगळी पदं देऊन टाकली. ते 5 वर्ष संघर्ष करून त्यांच्याकडे आम्ही जो मतदारसंघ मिळवला होता शिवसेनेला त्यांच्याच घशामध्ये सगळी पदं देऊन टाकली. ही सगळी पदं देऊन टाकली. मला विश्वास आहे कदाचित उद्धवजीची कल्पना नसेल. योगेश कदम हे रश्मीबाईंनी जो फोनवर बोलले त्यांना सांगितलं साहेबांना सांगा हे असं चाललंय. योगेश कदम हे आदित्य साहेबांना बोलले की आदित्यजी असं चाललंय शिवसेना संपवायचं काम जावत चाललंय तटकळीच्या माध्यमातून. मी स्वतः सुभाषदेसांजवळ बोललो. मी अनिल देसाईजवळ बोललो. उदय सामंतसोबत माझा मुलगा बोलला. अनिल परब सोबत माझा मुलगा बोलला. पण अनिल परबची भाषा अशी की जसा तो राष्ट्रवादीचाच नेता आहे. आम्ही सगळे प्रयत्न केले. पण आमच्या सगळ्या दापोली आणि मंडणगडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करत आली. ज्यांनी शिवसेना मोठी केली ज्यांनी शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आला ज्यांनी राष्ट्रवादी तर गाडली त्याच लोकांना आज बाजूला करून ठेवले. आणि म्हणून तिथले 8 अपक्ष उमेदवार उभे आहेत. पक्षाशी बेमानी नको म्हणून मी आणि माझा मुलगा तिथे जात नाही पाय ठेवत नाही. मी तिथे स्वतः गावाला भारी फुटलेत तिथे. आणि हे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि तर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल असा मला विश्वास आहे बांधवांनो. असा मला विश्वास आहे. पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं माझ्या आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या मोठ्या मेळावे घेतले. योगेश कदमचा उदोदो केला. आणि काल अनिल परब सोबत आले आमच्या विरोधामध्ये. आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत आता शिकवतोय. अहो उभा अख्खं आयुष्य आम्ही पक्षासाठी घालवलंय. 52 वर्ष घालवली 52 वर्ष पक्षासाठी संघर्ष केला. फक्त उद्धवजीना आम्ही आपल्या माध्यमातून एक आठवण करून देईन. उद्धव साहेब पक्षाची वाईट वेळ होती तेव्हा तुमच्या गाडीमध्ये समोरच्या सीटवर मी बसलेला असायचो. मी सगळ्यांना अंगावर घेतलंय तेव्हा. आणि म्हणून आज ही आमची अशी वेळ कडवट निष्ठावान असा असून देखील ज्या पद्धतीने आम्हाला आज वागणूक दिली जाते आम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. उद्धव साहेब आपण स्वतःच्या लक्ष घाला. हे बेफाम झालेत. हे स्वतः शिवसेना प्रमुख झालेत. आता आम्हाला प्रश्न पडला शिवसेना प्रमुख उद्धवजी आहेत की अनिल परब आहे असा आम्हाला आता प्रश्न पडला नाही. आणि म्हणून मधल्या काळामध्ये मी मागच्या 2 वर्षांमध्ये मी फक्त एकदा उद्धवजींना भेटलोय. 2 वर्षांमध्ये मी कबूल करतो मी मातोश्रीवर गेलो नाही. मी मंत्रालयामध्ये गेलो नाही. माझा फोन दे लावे फोन इकडे असं मी म्हणत नाही. मी तुम्हाला क्लिप इथं दाखवतो माझी 2.5 वर्षाच्या आधीची. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की 2.5 वर्षाच्या आधीच मी घोषणा केली. मैदानी तोफ रामदासभाई कदम यांनी निवडणुकीतून निवृत्त कापोली दौऱ्या दरम्यान त्यांनी हे विधान करून खळबळ माजून दिली. तरुणांना संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. Thank you.
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवृत्ती जाहीर करून तरुणांचा मार्ग मोकळा केला आहे. यापुढे तुमचा वारसदार तुम्ही देणार का असा सवालही त्यांना विचारला गेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे. इथे फक्त पक्ष आदेश चालतात. पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. रामदास कदम यांनी अचानक जाहीर केलेल्या या निर्णयामुळे अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाली. पण तरुणांसाठी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जे जाहीर केलंय त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं कौतुकही केलं. हे आपण पाहिलं हे 2.5 वर्षाच्या आधीच माझी क्लिप आहे. हे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीची. मी तेव्हाच दोनदा मी अशा पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्या की यापुढे मी कुठलीही निवडणूक लढणार नाही. मी मातोश्री होती मला पुन्हा विधान परिषद द्या असं सांगायला देखील गेलो नाही. पण मी आधी घोषणा केली. पण असं असताना देखील आमच्या इथं उद्धव जाधव बसलेत. सूत्राकडून मिळालेली माहिती रामदास कदमांचा पत्ता कट अशा अनेक बातम्या सातत्यानं मीडियामध्ये मला ऐकायला मिळालं पाहायला मिळालं. मला दुःख झालं, मला वेदना झाल्या की जी मी कधी त्या रस्त्याला गेलोच नाही. मी आधीच घोषणा केलेली आहे 2 वर्षाच्या आधी 2.5 वर्षाच्या आधी. असं असताना अशा बातम्या देऊन माझ्यावर ते अन्याय का, माझी बदनामी का? एक गोष्ट आणखी तुम्हाला अत्यंत गोपनीयपणे सांगतोय, जे गोपनीय होती ती सांगतोय तुम्हाला. शिवसेना भवनमध्ये मी उद्धवजींना विनंती केली, एक मिनिट मी एंट्री चेंबरला या. उद्धवजींना मी एंट्री चेंबरला घेऊन गेलो आणि उद्धव साहेबांना म्हटलं, साहेब रामदास कदम, सुभाष देसाई आणि दिवाकर गावते, आता आम्ही वय झालं 70 आसपास सगळ्यांचं, आम्हाला मंत्रिपद देऊ नका. तुम्ही नवीन लोकांना आता मंत्रिपद द्या आपल्या. मला म्हटलं नक्की. म्हटलं हो साहेब, हो साहेब, माझी दया होईल. पण ज्यावेळेला मंत्रिमंडळाची लिस्ट आली तेव्हा सगळ्यात आधी नाव सुभाष देसाईंचं होतं. मला वाईट वाटलं. ते माझं मन मोकळं मुद्दाम होतं. मी आज महाराष्ट्रासमोर मी नाराज कशासाठी? मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाही, कारण मी मागे मागितलंच नाही, मी नाही म्हणून सांगितलं. पण तुम्ही सुभाष देसाईंना देता, मला नाही म्हटलं तुम्ही देणार म्हणून, मला त्याचं वाईट वाटलं. द्या ना नवीन मुलांना, त्याचं मला दुःख झालं. शेवटी पक्षप्रमुखांचा आदेश हा शिव सावंत आहे. मला कुठेही त्यामध्ये दुमत नाही. पण माझ्या मनातल्या ज्या वेदना होत्या, जे खतखतं होतं, त्याच मुद्दा मी आपल्यासमोर आणला. मी पूर्णपणे निवृत्ती घेतले. मी निर्णय घेतलाय, मला कुठलंही पद नको. आता मला पक्षाने पुष्कळ दिला हो, 32 वर्ष आमदारकी मला मिळाली, काय कमी आहे का? त्यातली 15-16 वर्ष विरोधी पक्षनेता आणि मंत्रीपद मला मिळाली, हे कमी आहे का? मला जवळजवळ 15-16 वर्ष झेड सिक्युरिटी होती. मी संघर्ष केला, मी लढलोय, मी कफन बांधून लढलोय डोक्याला. पाकिस्तानच्या टार्गेटवरती मी होतो, माझं नाव होतं. आणि असं असताना देखील आज आमच्यावरती जी मिळाले की अनिल परब सारखे लोक तिथे येऊन जाहीर सभा घेऊन तिथं घोषणा करत आहेत की यांची अकलपट्टी, त्याची अकलपट्टी. आमदाराला आम्ही निधी देणार नाही, यापुढे आमदाराला मी निधी देणार नाही. अगं अनिल परब, तुझ्या बापाचा पैसा आहे का काय? तो जिल्हा नियोजनचा पैसा, तुझ्या मालकीचा पैसा आहे का? तू निधी न देणार कोण? तू जी शपथ घेतलीस त्या शपथीचा भंग केला आहे. मी बघेन, उद्धवजींना विचारून घेईन, नाही तर मी न्यायालयात जाईन त्यांच्या वेदामध्ये. तर अशा पद्धतीनं आम्हाला, मला ठीक आहे, संपलं नाही, मला मी संपलं, मी घरी बसलो आहे, पण माझ्या मुलांना पण. त्या उद्धवजींनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं. आता उद्धवजींची तब्येत ठीक नव्हती, मी कधी त्रास दिला नाही, पुन्हा भेटायचा प्रयत्न केला नाही, बोलण्याचा प्रयत्न केला नाही, आणि त्यांच्याकडून प्रतिसाद नाही आला. पण आज मला कळलं ते विधानभवनला आज आलेत, आज तब्येत त्यांची चांगली झाली असं मला कळलं. त्या मधल्या काळामध्ये कोरोनाचा काळ होता, ते कोणाला भेटत नव्हते, म्हणजे ते आजारी होते महिना दीड महिना. पण आता त्यांनी कदाचित त्याच्यामुळं या सगळ्या मधल्या मंडळींनी त्याचा गैरफायदा घेतला असावा असा माझा अंदाज आहे. कारण उद्धव साहेब, आपला शिवसेनेचा मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या घशात घालणार नाही असा माझा पूर्ण विश्वास आहे, माझा पूर्णपणे विश्वास आहे. कोण संजय कदम हा? त्या संजय कदमला शिवसेनेमध्ये आणायचं आणि योगेश कदमला बाजूला ठेवून त्याला पुढची तिकीट द्यायची असे कटकारस्थान अनिल परब यांचे आहेत. तिथं बोललं जाते सगळी, त्यांच्या जवळच्या लोकांनी चर्चा चालू सगळी ती, की राष्ट्रवादीतून संजय कदम याला तिथं आणायचं दापोलीमध्ये आणि त्याला तिकीट द्यायची पुन्हा. आणि मग हे दोन गद्दार, सुरेखान दळमी आणि संजय कदम, याच्या हातात तो मतदारसंघ द्यायचा गद्दारांच्या हातामध्ये. असे जर
कटकारस्थान होत असतील तर माझी आपल्या मार्फत उद्धवजींना हात जोडून कळकळीची आगव्याची नम्रतेची विनंती आहे की साहेब आपण लक्ष घाला, पक्ष संपू नका, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पुढे जाऊन मी आपल्याला सांगेन राष्ट्रवादीचे तटकवी हे शिवसेनेला कसे संपवतायत याबाबत आणखी एक पत्र मी उद्धवजींना लिहिलंय. ₹5 कोटी कुणबी भवनसाठी दिले गेले अजितदादांकडून. कुणबी समाजाच्या लोकांना हातात चेक देताना तटकग्यांनी अजितदादा आणि शरद पवारसाहेबांची भेट घेताना कुणबी समाज सगळे लोक आणि अट अट काय घातली, ₹5 कोटी देतो पण तुम्ही सगळे राष्ट्रवादीमध्ये या. शिवसेनेचे लोक बांधवानो ₹5 कोटी दिले गेले, चेक दिला गेला, शरद पवारसाहेबांची भेट घेतली गेली आणि आमचा उपजिल्हा प्रमुख आणि दापोलीचा क्षेत्र प्रमुख यांनी मग राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हे फोटो सगळे मी सोबत जोडले आहेत. सगळं उद्योजना आम्ही दिलं जे कोकणातला कुणबी समाज शासनाचे पैसे घेऊन देऊन कसा शिवसेना फोडली जाते त्याचं हे आणखी एक जिवंत उदाहरण. आणि हे फक्त दापोली मतदारसंघातच होत आहे, हे फक्त दापोली मतदारसंघातच होत आहे बांधवानो. तर हे सगळं द्या, सगळे पद एक ठेवा फक्त इथं. हे मुद्दा मी जे शिवसेना पक्ष पत्र दिलं आहे आणि सगळे फोटोसोबत जोडले ते आपल्या लक्षात येतील की दापोली मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं योगेश कदम आणि आमच्यावरती अन्याय चालला आहे आणि सुनील तटकरच्या माध्यमातून शासनाचे पैसे, शासनाचे पैसे आणि शिवसैनिकांना फोडून प्रवेश घेतला जातो आहे. घेतला गेला, जयंत पाटील स्वतः गेले दापोलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी. उद्धवजींनी त्यांना विचारलं माझं पत्र बघितल्यानंतर, तर म्हणे नाही नाही सगळे ते तटकवीने केले, तटकवीने केले. मग तटकवीला काय घाण ठेवलं काय म्हणतो आपला शिवसेनेचा मतदारसंघ. म्हणे अनिल परबसारखी माणसं शिवसेनेच्या कुठल्याही तालुका प्रमुखाला, उपजिल्हा प्रमुखाला, शहर प्रमुखाला, आमदाराला विश्वासात न घेता परस्पर राष्ट्रवादीच्या लोकांना बनवून तिकीट वाटप करून पहिली 2.5 वर्ष दापोलीची ही राष्ट्रवादीला ही घोषणा अनिल परबची. तिथे 5 वर्ष शिवसेनेचा नगराध्यक्ष, तिथे पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला अशी घोषणा करून अनिल परब मोकळे झाले. अनिल परब ज्या बापाचा मतदारसंघ आहे का तू बांधल्यास का गे, तू आलासा का गे तिथं, तू पैसे दिले पालकमंत्री का, मेहरबानी केली का आमच्यावरती, मेहरबानी केली का जेवढे आम्हाला दिले त्याच्या डबल तू सुनील तटकरला पैसे दिले असतात तिथे. आणि म्हणे आपल्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी मला घोषणा माझ्या विरोधात दिल्या मला वाईट वाटलं, बाबांना समजून घ्या. गद्दार मी नाही, शिवसेनेचा गद्दार अनिल परब आहे. अनिल परब शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे, शिवसेनेची नगर परिषद राष्ट्रवादीच्या घशात घालायला निघाला आहे. गद्दारांना हाताशी घेऊन स्थानिक शिवसेनेच्या कडव्या आमदाराला बाजूला ठेवून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालायला तुमचा अनिल परब निघाला आहे. गद्दार तो आहे, त्यात घोषणा द्या ज्या असतील त्याच्या विरोधामध्ये द्या. कुठे होता तेव्हा जेवढा संघर्ष मी करत होतो तेव्हा कुठे होता अनिल परब? संघर्ष माझा चालला होता, कणकवलीला उद्धवजींच्या गाडीच्या पुढच्या सीटवर मी बसलो होतो तेव्हा हा होता कुठे? अरे बांधव्याची सीट साथी निवडून आणू शकला नाही. आणि आज आमच्या इथं येऊन 3-3 दिवस तिथं थांबून अशा पद्धतीचं शिवसेना संपवण्याचं घाट करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही एवढं तुम्ही सांगतोय, एवढं तुम्ही सांगतोय. म्हणून मी आपल्याला जे पक्षप्रमुखांना पत्र दिलंय मी कधी गद्दारी केली नाही. तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणजे शिवसेनेची नाही, तुमच्या हॉटेलवरती बोललो म्हणजे शिवसेनेची प्रॉपर्टी नाही ती, शिवसेनेवरती बोललो नाही. अनिल परब म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख नाही आणि म्हणून उगाच माझ्यावरती गद्दारीचा शिक्का लावू नका. मी कडवा सैनिक आहे, मी भगव्या झेंड्याचा शिपाई आहे, मी स्वतःला डाग लावून घेतला नाही कधी, कधी डाग लावून घेतला नाही. आणि माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे बाबांनो एखादी बातमी आपल्याकडे आली तर मला विचारा आणि मग तुम्ही काय गद्दार गद्दार म्हणायचं ते म्हणा ना. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं गद्दार गद्दार ऐकून सगळं. आणि म्हणून नाईलाज ना आज मी खेळून आलो घेऊन इथे मी आपल्यासमोर आलो आहे. पुढं काय करायचं तो आम्ही निर्णय घेणार आहोत. माझी मुलं, मी, माझं कुटुंब आणि जे आमच्यासोबत जे आता सगळे शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत त्याच्यासोबत आम्ही बसू आम्ही आणि लवकरच पुन्हा पत्रकार परिषद घ्यायला मी इथे येईन. लवकरच पुन्हा पत्रकार परिषद घेण्यासाठी इथं येईन. अन्याय किती सहन करायचा त्याला पण मर्यादा असतात, त्याला मर्यादा असतात. उद्धव साहेबांना माझी आपल्या मार्फत हात जोडून विनंती आहे साहेब तुम्ही स्वतः लक्ष घाला, तुमची तब्येत ठीक नाही मी समजू शकतो. आदित्य साहेबांना योगेशने फोन केल्यानंतर देखील मी अनिल परबला सांगतो
सुभाषदेसांना फोन केल्यानंतर मी अनिल पगना सांगतो, तो घटनागिरीचा आमचा नेता उदय सामंत त्याला फोन केल्यानंतर मी अनिल पगना सांगतो। कोण अनिल पगब? तो काय पक्षप्रमुख झाला का? पालकमंत्री असला तो तिथे येतोय कुठं? पक्ष बांधायला कधी आला का तिथं तो? मग अशा पद्धतीनं जे अनिल पगब सगळं चाललंय, उद्धवजीला सांगेन, हात जोडून सांगेन, त्याच्या डोक्यात मस्ती गेले, त्याच्या डोक्यात हवा गेले, त्याचे पाय जमले नाहीत, आणि म्हणून त्याचे पाय पुन्हा जमले होते। आणि मी त्या पत्रामध्ये हरामखोर म्हटलं त्याला, बघा उद्धव साहेबांनी जे पत्र लिहिलंय त्या हरामखोराला थांबवा, याला मंत्रीपद दिलेत तर नेत्यांना संपवण्यासाठी नाही, शिवसेना वाढवण्यासाठी आहे, असं त्या पत्रामध्ये मी लिहिलं होतं। ह्या माझ्या भावना आहेत। तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, लवकरच पुन्हा मी आपल्याला भेटेन, आम्ही सगळे बसणार आहोत। हे उद्या नगर परिषदेचे निकाल लागले, आम्ही जाणार नाही तिथे, आम्ही पक्षाच्या विरोधात कुठलंही काम करणार नाही, माझा मुलगाही जाणार नाही आणि मीही जाणार नाही, आम्ही दोघेही जाणार नाही तिथे, पक्षाच्या विरोधामध्ये कुठलंच काम आमच्यातून होणार नाही, कदापि होणार नाही। पण ते निकाल लागतील तर मला विश्वास आहे हे जे गद्दार आहेत राष्ट्रवादीचे सूर्यकांत दळवी संजय कदम यांचा देखील तिथली जनता निकाल लागली असं घाणार नाही, तो विश्वास माझ्या मनामध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र। शिवसेनेमध्ये तुम्ही जी भूमिका मांडली ती देखील कोणी ऐकत नाही आहे, आणि तुम्ही म्हणताय आम्ही लवकरच निर्णय घेऊ पुन्हा भेटू, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तुम्ही शिवसेनेने बाहेर पडणार का? मी शिवसेनेतून कदापि बाहेर पडणार नाही। मी मगेपर्यंत भगवा झेंडा भगती साथ कधी सोडणार नाही, पण माझ्या मुलांचा भवितव्याचा विचार केल्यानंतर माझी मुलं निर्णय घेण्यासाठी ते सक्षम आहेत, कारण त्यांच्या मुळावर घाव घातला जातो या वयामध्ये, आताच त्यांनी सुरुवात केली होती। आणि अशा वेळेला अनिल पगब सारखी माणसं तिथं येऊन जाहीर सभा घेऊन सगळ्या शिवसेनेलाच अपमानित करत आहेत, तर त्यांच्यासमोर मला बसायला लागेल, त्यांना विचारावं लागेल, त्यांच्यावर चर्चा करावी लागेल। मी तर माझ्या आयुष्यामध्ये माझं व्यक्तन असलेलं नाही, माझ्या हातून ते कदापि पाप होणार नाही, घडणार नाही। अगदी मला पक्षातून काढलं तर शिवसैनिक म्हणून जगेन हे तुम्हाला सांगतोय, पक्षातनं माझी हकालपट्टी केली तरी शिवसैनिक म्हणून जगेन, कारण अनिल पगब म्हणजे सध्या पक्षप्रमुखच आहेत ना, त्यांच्या विरोधात बोललो म्हणजे पक्षाच्या विरोधात बोललो, असंच चाललंय सगळं, असंच चाललंय। पण आम्ही भगव्या झेंड्याशी मी प्रामाणिक आहे, मी लवकरच एक महिन्याच्या आतमध्ये पुन्हा इथं येईन, आपल्यासमोर माध्यमासमोर बोलेन काय बोलायचं ते पुढच्या सांगेन। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।